परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीची छापेमारी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परबांशी संबंधित 7 ठिकाणी छापे। अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या अजिंक्य तारा या बंगल्यातही ईडीचे अधिकारी दाखल, अनिल परबांची ईडीकडून चौकशी सुरू। अनिल परबांच्या वांद्र्यातल्या राहत्या घरी ही ईडीची छापेमारी सुरू, घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अनिल परबांच्या पुण्यातल्या घरी ही ईडीची छापेमारी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती। अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोली रिसॉर्टवरही ईडीचे छापे, सकाळपासून अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरूच। मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीनं टाकलेल्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन असल्याची माहिती। पोलीस बदल्यांप्रकरणी सचिन वाझेंच्या जबाबात अनिल परबांचं नाव, वाझेंच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू। पुण्यातील कोथरूडमध्ये राहणाऱ्या विभास साठे यांच्या घरी ईडीचा छापा, दापोली रिसॉर्टसाठी पुण्यातल्या विभास साठेंकडून 1,10,00,000 रुपयाला जमिनीची खरेदी, जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडी पुण्यात। अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी आपली बॅग भरून तयार राहावं, किरीट सोमय्यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी ईडीची छापेमारी सुरू, ईडीच्या छापेमारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, गेल्या 55 वर्षात इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण झालं नव्हतं, राऊतांचं विधान। केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये इतकी माफक अपेक्षा, अनिल परबांच्या घरी सुरू असलेल्या छापेमारीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, तपासामध्ये पारदर्शकता असावी, अजित पवारांचं विधान। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज, ANI वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं बातमी, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार। म्हाडा सोडतीसाठी उत्पन्न मर्यादेत बदल, अत्यल्प गटासाठी वार्षिक 6,00,000 तर अल्प गटासाठी वार्षिक 6 ते 9 लाख पर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा। म्हाडाला वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत 8 एकर क्षेत्रफळाचा भूखंड गवसला, या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याचा म्हाडाचा निर्णय, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार। पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची 5 प्रकरणं उजेडात, 2 एजंट्सचा पर्दाफाश, पोलीस बनावट गिराईकांच्या शोधात, रुबी हॉल हॉस्पिटलच्या भूमिकेची प्रतीक्षा। बोट दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रीडा प्रकार आणि किल्ला होडी वाहतूक बंद, मेरीटाईम बोर्डाकडून आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत बंदी, बंदीच्या निर्णयानं व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी। पावसाळा जवळ असल्यानं मुरुडचा जंजिरा जलदुर्ग किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद, पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरीटाईम बोर्डाचा निर्णय। मुंबईच्या एस विभागातील डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून धोक्याचा इशारा, मुसळधार पावसात भूस्खलन होण्याची शक्यता, परिसरातील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना। उस्मानाबादकरांचा पुढच्या 30 वर्षांचा पाणी प्रश्न मिटला, उजनी धरणातून पाणी आरक्षण आणि समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर, गेली अनेक वर्ष रखडलेला पाणी आरक्षणाचा मुद्दा मार्गी। गेल्या 5 वर्षात दूध, किराणा आणि पेट्रोल डिझेलच्या किमती 40 ते 70% वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं, दरवाढीमुळे जीएसटी संकलनातही 25% जास्त वाढ, केंद्र सरकार फायद्यात। गोंदियातील कडीकसा गावामध्ये 25 बैलगाड्यांवरून निघाली लग्नाची वरात, इंधन दरवाढीमुळे बैलगाडीवरून वरात काढण्याचा नवरदेवाचा निर्णय। 3,500 मुंबईकरांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसेस, परदेशातील बँक खातं, परदेशातून पाठवलेले पैसे, परदेशी कंपनी, त्यातील भागीदारांचे तपशील दडवल्याचा ठपका। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता आणखी दर्जेदार शिक्षण मिळणार, मंत्री आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत दाओसमध्ये बायजूस सोबत करार, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न। यंदाच्या आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये महिलांसाठी विशेष सुविधा, वारीच्या कालावधीत 10 ते 20 किलोमीटर अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय आणि न्हाणीघराची व्यवस्था करावी, पुणे सोलापूर सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य महिला आयोगाचे निर्देश। ज्योतिबाच्या डोंगरावर 1 टनाची महाघंटा बसवणार, पलूसमधील सर्जेराव नलवडे या भाविकानं तयार केली घंटा, शुक्रवारी होणार प्रतिष्ठापना। बेस्टच्या चलो ॲपमधून आता वीज बिल भरता येणार, बेस्टच्या 20 ग्राहकांसाठी चलो ॲपमध्ये सुविधा। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।